आज शिंदे सरकार संदर्भातल्या कोणत्या 7 याचिकांचा निकाल आहे हे सुद्धा आपण बघूयात. पहिली याचिका आहे शिवसेनेच्या अजय चौधरींची गटनेतेपदी सुनील प्रभूंची व्हीप पदी नियुक्ती करण्याला शिंदे गटाचं आव्हान आहे, त्याच्यावर आज सुनावणी होईल. दुसरी याचिका आहे ती शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या झिरवाळ यांच्या नोटीसीला आव्हान दिलं गेलंय त्याबाबतची. तिसरी याचिका आहे अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे झिरवाळांना नोटीस देण्याचा अधिकार नसल्याची शिंदे गटानं याचिका केली आहे, त्यावर सुद्धा सुनावणी होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदेंना पाचारण करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सुनावणी होणार आहे. पाचवी महत्वाची याचिका आहे एकनाथ शिंदे गटनेतेपदी भरत गोगावले यांची व्हीप पदी नियुक्तीला ठाकरे गटानं आव्हान दिलंय, त्याबाबतची. सहावी याचिका आहे 16 आमदारांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सुनील प्रभू यांनी दाखल केलेली जी याचिका आहे ती. आणि सातवी आणि शेवटची महत्वाची आहे विश्वासदर्शक ठरावाबाबत राज्यपालांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलंय. त्या सगळ्या संदर्भातल्या सुनावण्या आज होणार आहेत आणि या 7 याचिकांचा निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24